नाही केला बरोबर. हाच दृष्टिकोन आपल्याला थोडासा कोर्सपासून वेगळा आहे. मी पण मेकअप केला बरोबर. मला सांगा तुमच्याकडे जे काही कस्टमर येणार ते सगळे गोरे असणार का सगळेच काळे असतील का? येणारा कस्टमर कसा पण असतो. प्रत्येक नवरी गोरी असेल का? प्रत्येक नवरदेव काळाच असेल का? म्हणजे सगळ्यांचा तुम्हाला मेकअप करायचा. म्हणजे कलर हा भाग आपल्यासाठी महत्वाचा नाही, तुमच्यासाठी तरी. हा मेकअपची शेड कसा असावी त्यासाठी मेकअप मध्ये कलर हा भाग महत्वाचा आहे बरोबर. माझा सुद्धा मेकअप आहे कारण माझी विशिष्ट हेअरस्टाईल बरोबर. माझा विशिष्ट ड्रेस कोड आहे. माझा विशिष्ट चेहऱ्याची ठेवण आहे. माझी विशिष्ट बोलण्याची पद्धत आहे. माझी विशिष्ट चालण्याची उभं राहण्याची पद्धत. माझा मेकअप जो आहे तो ट्रेनरसारखा. मी ट्रेनरसारखा दिसतो, मी ट्रेनरसारखा बोलतो, मी शिक्षकासारखा दिसतो. मी समोर आलो की तुम्ही म्हणणार सर आहे. म्हणजे माझा मेकअप कोणाचा आहे? तो असाच करावा, दुसऱ्या कोणाचा केला बरोबर. आता एक समजा भिकारी तुमच्या क्लासमधला असे सुंदर मळलेले कपडे वास येतो, हेअरस्टाईल बिघडलेली आहे, असं त्याचं भाषण ऐकणार का नाही ऐकणार? काय म्हणून भिकाऱ्याचं काय ऐकायचं? असा आपला अप्रोच काय आहे? आपला अप्रोच की त्याचं काय ऐकायचं बरोबर. आता तुमचा भाऊ, तुमचा बहीण, तुमची बहिणी किंवा काय तुमचा मुलगा एका नाटकामध्ये, एका गॅदरिंगमध्ये त्यांनी भाग घेतला. खूप सुंदर नाटक, टाळ्या वाजणार ते. त्याचा रोल आहे भिकाऱ्याचा. काय मेकअप कराल त्याचा? फाटलेले कपडे, नंतर